सोलापूर येथे नोटाबंदीच्या काळात रक्कम काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेल्या 10 लोकांना कारनं उडवल्या प्रकरणी कार मालक सुभाष चंद्रराम चव्हाण यास दोषमुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पार शेट्टी यांनी दिलाय. तर 9 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास कोटणीस नगर येथील बँक ऑफ इंडिया येथे रक्कम काढण्यासाठी आणि नोटा बदलण्यासाठी उभ्या राहिलेल्या लोकांच्या रांगेत विरुद्ध दिशेने येऊन भरधाव वेगानं एका मारुती सुझुकी कार MH13 AC 4463 10 लोकांना जखमी केलं. तर सदरचा कारचालक मद्यधुंद स्थितीत आढळून आला होता. या घटनेबाबत विजापूर नाका पोलिसांनी कारचालक संतोष माळगे आणि कार मालक महानगरपालिका परिवहनचे माजी सभापती सुभाष चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. तर या प्रकरणात कार मालकातर्फे दोषमुक्त करण्यासाठीचा अर्ज दाखल केला गेलाय. तर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पार शेट्टी यांनी कार मालकास दोषमुक्त केलंय. तर यात सरकारतर्फे ॲडव्होकेट सार्थक चिवरी आणि आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिषेक गुंड यांनी काम पाहिलं.